माई तुम्ही निखिल आलेत. अगं सुमे थांब थांब, बघ किती गोड दिसतीये ही. हा तेज आलंय चेहऱ्यावर लग्नाचं. एक मिनिट हा, पायावर पाणी घालते. यात खूप मिस केला आम्ही. हो आम्ही खूप मिस केला प्राचू. आम्हाला पण संधी दे. कशी तू? मस्त. कशी आत्या? तू आलीस ना आता, छान आहे. तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. दादा कसे आहात? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आयुष्यमान भाव, सुखी भाव. कसे आहेत जावई बाबू? व्यवस्थित. बरं, अजून काय रजा आहे का? आता संपली. जॉईन कधी होणार? नाही, अजून सुट्टी आहे काही दिवस. अरे बापरे. बरं, आम्ही डॉक्टर कौशिक वर्तकाच्या घरी जातोय. मी येत आहे ना? हा हो, त्यांचा फोन आला होता सुमनला, फक्त आम्ही थोडं लेट येऊ. बाबा कुठे आहेत? बाबा तुम्ही इथे काय करताय? लग्नानंतर तू आपल्या बाबाला विसरलीस ना? बाबा असं काय बोलतोय? मी तुम्हाला कधी विसरेन असं होईल का? मग तू एक तरी फोन केला होतास का? मी किती ठरवलं होतं. तुझा फोन आला की तुझ्यासाठी मी एखादं गाणं म्हणे. ती आत्ताच आली, तिला लगेच छळू नकोस प्लीज. ए नाही हो कुकी, बाबांचं गाणं मला कधी छळ नाही वाटत. अहो अहो काय, सगळं बोलणं लेकी बरोबरच संपवायचं आहे का जावयासाठी काही शिल्लक ठेवलंय? बरं, सासू सासरे नाही आले? हा ग, आई स्वतःच म्हणाल्या की आता सध्या तुम्ही दोघच जा, म्हणजे घरी गेल्यावर सगळ्यांशी मनमोकळे गप्पा मारता येईल म्हणून. आणि हो, बरं झालं मला आठवलं. आई विचारत होत्या की लग्नामध्ये सगळ्यांना जे काही गिफ्ट दिले ते आवडले ना? अरे आवडली का? सगळी गिफ्ट आवडली. आणि आधी मुळात ते दोघं तुझ्याशी इतकं प्रेमाने वागतायत, तुझे लाड करतायत, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. काय हो दादा, कुकींनी मागवलं होतं ना पेढे? अरे आमच्या विकासने तुम्हाला कबूल केलं होतं ना? हा, काहीतरी गोड आणि म्हणून. होय होय. तर त्यांनी खास तुमच्यासाठी पेढे आणले. घ्या, एवढं प्रेमाने आणले, घ्या. काय काय होत नाही. बर दादा, मी निघतो, जरा उशीर होतोय मला. हो तुम्ही बसा. आणि हे रात्री आपल्या त्या वर्तकांकडे जायचंय, पटापट कामावर आणि लवकर घरी ये. तुम्ही एवढं सांगताय म्हणून मी येईन दादा, पण खर तर मला काही इंटरेस्ट नाहीये तिकडे येण्यात. अरे डॉक्टरांनी एवढं आपुलकीनं बोलवलंय आपल्याला, मग जायला हवं. लवकर घरी ये, सगळी कामं आटपून आपण सगळेजण एकत्र जाऊ. आज कुठे जरा निवांत वेळ मिळालाय. आता सांग बरं, सासरची सगळी मंडळी कशी आहे? आई बाबा खूप छान आहेत, अगदी फुलासारखं जपतात मला. आणि तुम्हाला माहितीये, आई तर मला घरातलं एकही काम करून देत नाही. वा. आणि निखिल राव ते पण खूप छान आहे. म्हणजे लग्नाआधी जेव्हा त्यांनी मला रात्री भेटायला बोलवलं होतं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. असं वाटलं होतं की लग्नानंतर ते स्वतःच खरं करत बसतील, पण नाही, तसे ते नाही आहेत, छान आहेत. चला फायनली अगं या दोघांची गट्टी जमली म्हणायची. हो मग आता पुढची प्रगती काय? वहिनी काही काय बोलताय? ती एवढ्या प्रेमाने विचारते, सांग ना तिला. तुझं काय गप्प बस तुला अजून? सुमी सुखात आहे हे तिच्या चेहऱ्यावरच दिसतंय. हो का? पण जोपर्यंत सुमीला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत जीव कासावीसच होता ग. बरं, सुनेला कसं वागवायचं हे आपल्या हातात असतं हो. पण लेकीला तिच्या सासरी कसे वागवतील हे थोडंच आपल्या हातात असतं. त्यात आपल्या सुमीचं घाई घाईत लग्न ठरलं. हो ना, तोपर्यंत तिला समोर बघत नाही, तिच्या सासरच्या मंडळींची ओळख होत नाही, तोपर्यंत काळजीचा भुंगा मनात गुणगुणत राहणारच. नाही पण मग आता तो भुंगा शांत झालाय का सुवा वहिनी? झालाय का बाई? नाही म्हटलं, तुम्ही आल्यापासून सासरचेच गोडवे गाते म्हणून म्हटलं. हा बोला डॉक्टर. आज संध्याकाळी आपण भेटणारच होतो, असं अचानक फोन केला, काही प्रॉब्लेम आहे का? माझं एक काम होत शशांकडे. घरी आहे का तू? चला येतो मी.
हा एक मिनिट, आला आलाय, समोर आलाय, देतो हा एक मिनिट. डॉक्टर कौशिकांचा फोन माझ्या फोनवर आलाय, तुझ्याशी बोलायचंय त्याला. हा सर बोला. शशांक, काल तू रिसॉर्टला गेला होतास, तिथे तुझं आणि अप्पूचं काही झालं का रे? नाही, काल तुमची मुलगी पार्टी फार विचित्र वागली. आम्ही जेव्हा प्राचीला आणायला गेलो होतो तेव्हा ती प्राचीला सोडायला तयारच नव्हती. आम्ही सांगितलं उशीर झालाय, एकतर त्या भागातून येताना रिक्षा बस असं वेळेवर सगळं काही मिळत नाही, पण ते ऐकायला तयारच नव्हती. नाही नाही, मी अप्पूला सांगितलं होतं की ती स्वतः प्राचीला घरी सोडणार होती म्हणून. नाही पण त्याची काही गरजच नव्हती. तुमची मुलगी जेव्हा प्राचीला इन्व्हाइट करायला आली होती तेव्हाच तिला सांगितलं होतं की आमच्यापैकी कोणीतरी प्राचीला न्यायला येईल म्हणून. केक कापेपर्यंत प्राचीनं तिथं थांबायला हवं होतं असं अप्पूला वाटत होतं, आणि त्यात मलाही काही गैर वाटत नाहीये. नाही माफ करा सर, जरा स्पष्टपणे सांगतो, पण तुमची मुलगी ज्या ग्रुपमध्ये राहते त्यातली मुलं सगळी निरुद्योगी आहेत, आणि अशा रिकाम टेकड्या मुलांमध्ये माझ्या बहिणीनं थांबावं असं मला वाटत नाही. नाही नाही, मी तुझी काळजी समजू शकतो, पण केक कापण्याआधीच प्राची निघून गेली होती ना, आणि त्या रागामुळे अप्पूनी नंतर केक कापलाच नाही. तसं काय करण्याची गरजच नव्हती, तिचे बाकीचे मित्र मैत्रिणी होते ना तिथे. जेव्हा एखादी गोष्ट अप्पूच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती तशीच वागते. काल पार्टीवरनं आल्यापासनं तिने स्वतःला कोंडून घेतलेलं आहे, सकाळपासनं काही खाल्लेलं नाहीये, सारखी रडते आहे ती. नाही मग म्हणजे मी ह्यात काय करू सर? काल तू जे बोललास की आपली मैत्री बरोबरी बघून करावी, ते अप्पूच्या मनाला खूप लागलंय. नाही 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 सर, ते मी माझ्या बहिणीला म्हणालो. अरे पण त्यामुळे ती दुखावली गेली. वाढदिवसाच्या दिवशी माझी मुलगी उपाशी आहे. नाही तुमची काळजी मी समजू शकतो, पण या प्रकरणात मी नेमकं काय करावं मला मला कळत नाही. मी तुला अप्पूचा नंबर पाठवतो, तू प्लीज तिला सॉरी म्हणशील का रे? पण मी मी का सॉरी म्हणू तिला? माझं काही चुकलंच नाहीये. शशांक, आज संध्याकाळी मी माझ्या घरी पार्टी ठेवलेली आहे, चार माणसं बोलवली आहेत मी. ती अशीच जर का रुसून बसली आणि त्यांच्या समोर नाही आली तर माझी फजिती होईल. ह्याच तुमच्या गोंजारण्यामुळे ही वेळ आली आहे सर. तिला कळतच नाही नेमकं तिचं कुठे चुकतंय ते. नाही नाही, तुझं म्हणणं पटतंय मला. अरे पण माझी पण अडचण जरा समजून घे ना प्लीज. एका दिवसात काही मी तिला नाही ना बदलू शकत, फक्त आजचा दिवस निभावून देण्यासाठी प्लीज तिला एक फोन कर ना. ती रागावली आहे ना तुझ्यावर, मग एक फोन कर, सॉरी म्हण प्लीज. म्हणजे मग शशांक तू ऐकतोयस ना? हा ठीक आहे, तुमचा मान ठेवण्यासाठी मी फोन करेन तिला. थँक्यू शशांक. आणि हा एक 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 शशांक, हे मी तुला सांगितले हे प्लीज अप्पूला सांगू नकोस, नाहीतर चिडेल माझ्यावरती. मला हे सगळं तुला सांगताना कसंच तरीच वाटतंय, पण माझं ऐक ना प्लीज, तिला एक फोन कर, तेवढेच माझ्यावर तुझे उपकार होते. नाही नाही सर, हे याची उपकाराची भाषा बोलू नका. ठीक आहे, नाही बोलत. शशांक मी तुला अप्पूचा नंबर पाठवतोय लगेच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता, त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.